बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। महायुतीचे उमेदवार मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तिसऱ्या टर्मसाठी 177 वांद्रे पश्चिम विधानसभेतून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। श्रीवर्धन मतदारसंघातून सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आपला नामनिर्देश अर्ज दाखल करणार आहेत। महायुती नेत्यांसमवेत त्या अर्ज भरणार आहेत। भाजपा आमदार राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राम शिंदे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाकरे गटाला नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसलाय। द्वारकानाथ बोहीर यांनी नवी मुंबई जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। निलेश सांबरे यांची सखी बहीण मोनिका पालवे या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कल्याण पश्चिममधून मतदारसंघातून त्या अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेना उमेदवार शहाजीबापू पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शहाजीबापू सांगोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत। भाजपचे राजन नाईक वसई विरार महानगरपालिका इथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये ते अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत। पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जाणार आहेत। आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्र सादर केलं। यामध्ये त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे। त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 21,48,00,000 रुपये इतकी आहे। तसंच रायगडमध्ये जमीन आणि मुंबईमध्ये 2 गाळे त्यांच्या नावावर आहेत। छगन भुजबळांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली आहे। मंत्री छगन भुजबळ हे 12.50 कोटींचे धनी आहेत। सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्यावर मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 8 गुन्ह्यांची वाढ झाल्याचं समोर आलंय। तर त्यांच्या कर्जामध्ये देखील वाढ झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून काँग्रेसनं मिनल खतगावकर यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय सार्थ ठरल्याचा विश्वास मिनल खतगावकर यांनी व्यक्त केलाय। कणकवली देवगड विधानसभेत भाजपच्या नितेश राणेंच्या विरोधात संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यावेळी पारकर समर्थकांनी कणकवलीमध्ये फटाके फोडून जल्लोष केला। नाशिकच्या निफाड मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे। महायुतीतील ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे, मात्र या जागेवर भाजपचे यतीन कदम इच्छुक आहेत। यतीन कदम यांनी अजित पवार यांची यासंदर्भात भेट घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजित पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पुण्यातून कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटप करत जल्लोष केला। बुलढाणा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। काँग्रेसच्या जयश्री शेळकेंना उबाठाची उमेदवारी देण्यात आली आहे। विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धीरज देशमुख यांनी आभार मानले। काँग्रेसनं भोकरमधून सर्वसामान्य कार्यकर्ता तिरुपती कोंढेकर यांना उमेदवारी दिली आहे। भोकर अशोक चव्हाण यांचा नव्हे तर काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं कोंढेकर यांनी म्हटलंय। काँग्रेसनं अखेर 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यात नाना पटोले थोरात विजय वडेट्टीवारांसह अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे। भाजपची दुसरी यादी जाहीर करू 278 जागा ठरल्या असून अवघ्या 10 जागांवर निर्णय बाकी आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मनसेनं 52 उमेदवारांची यादी जाहीर केली असून मुंबईतील 16 उमेदवारांचा समावेश आहे। मनसेचा मुंबई ठाणे आणि नाशिक या पट्ट्यात प्रभाव असला तरी मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील त्यांना उमेदवारी त्यांनी दिलेली आहे। जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीमध्ये रोहित पवार युवगेंद्र पवार रोहित पाटील आणि प्रशांत जगताप यांच्यासह इतरांना उमेदवारी देण्यात आली आहे। शरद पवार पक्षाकडून बारामतीमधून योगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे बारामतीमध्ये काका अजित पवार विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे।
स्थानिकांच्या आग्रहाखातर योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्याचं स्पष्टीकरण शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं. अजित पवारांना तिकडे अडकवून ठेवण्याचा कोणताही विचार नाही असंही जयंत पाटील म्हटले. अहेरी मतदारसंघातून शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम या विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत आणि त्यामुळे वडील धर्मराव बाबा आत्राम यांची लढत थेट मुलीसोबत होणार आहे. शरद पवार गटानं आंबेगाव शिरूर मतदारसंघाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचं म्हणत निकम यांनी पवारांचे आभार मानले. तुमसर विधानसभा मतदारसंघातून चरण वाघमारे यांना शरद पवार गटानं तिकीट जाहीर केलंय. त्यानंतर वाघमारे यांनी शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंचे आभार मानले. हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दांडेगावकर यांनी पक्ष शेषींचे आभार मानले. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत 89.74 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ऐन दिवाळीतच विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे शक्तीप्रदर्शन करण्याची राजकीय मंडळींची संधी हुकली आहे. तसंच आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आकाशकंदिलाची मागणी नसल्यामुळे आकाशकंदील विक्रेत्यांना आर्थिक फटका देखील सहन करावा लागतोय. राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानं डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र डिसेंबरचा हप्ता आचारसंहिता संपल्यावर मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बंगालच्या खाडीत उठलेल्या दाना चक्रीवादळानं ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दाणादाण उडवलेली आहे. त्याची झळ विविध प्रांतातील प्रवाशांना देखील बसली आहे. कारण देशभरातील विविध मार्गावर धावणाऱ्या 1552 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. आता एक नवीन चक्रीवादळाचं संकट उभं ठाकलंय. मात्र त्याचा कोणताही परिणाम हा महाराष्ट्रावर होण्याची सध्या तरी चिन्ह नाही आहेत. आता ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेनं पुढे येणारं दाना चक्रीवादळ लँडफॉल समयी आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युपीच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदाही अयोध्येचा 8वा दीपोत्सव भव्य दिव्य पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. यानिमित्तानं शरयू नदीच्या 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई करून नवा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू आहे. आता एक सविस्तर बातमी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादीमध्ये सर्वच महत्वाच्या नेत्यांचा समावेश असून या यादीनंतर राज्यातील हाय व्होल्टेज लढती समोर आल्यात. महायुतीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्या लेकीला शरद पवार यांनी मैदानात उतरवलंय. अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान आहे. तर जळगावात गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुलाबराव असा सामना रंगणार आहे. कारण शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांचं आव्हान असेल. नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये पुन्हा एकदा नाईक विरुद्ध म्हात्रे असा सामना रंगतोय. मात्र यंदा भाजपच्या मंदा म्हात्रे यांना अलीकडेच शरद पवार गटात सहभागी झालेले संदीप नाईक आव्हान देतील. इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दत्ता भरणे मैदानात आहेत. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळेल. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. Power.